मित्रांसोबत नाईट आउटला जाण्याची मजा काही औरच असते, पण अनोळख्या ठिकाणी जाताना त्या जागेबद्दल माहिती करून घेणे खूप गरजेचे असते। नाहीतर असे काही अनुभव वाटायला येतात जे आपल्याला कायमची शिकवण देऊन जातात। असाच हा एक भयान अनुभव। पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। दाट जंगलात वसलेल्या एका छोट्या शांत गावात एक प्राचीन जीर्ण वाडा उभा होता। असं म्हटलं जायचं की या वाड्यात कोणी प्रवेश केला की तो बाहेरचं जग कधीच पाहू शकत नाही। त्याला कारणही तसंच होतं, वाड्याला असलेला गोड इतिहास। त्या गावात आजपर्यंत बरीच लहान मुलं गायब झाली होती, पण इतकं सगळं असूनही मी आणि माझ्या मित्रांनी त्या वाड्यात जायचं ठरवलं होतं। माझ्याच एका मित्राने हा वाडा शोधून काढला होता, गेले काही महिने तिथे जाण्यासाठी सतत आमच्या मागे लागला होता। नाईट आउट करायचे होते त्याला त्या वाड्यात। त्याचं एकच मत होतं की गावात बोलल्या जाणाऱ्या आणि या वाड्याबद्दल पसरवलेल्या सगळ्या गोष्टी फक्त अफवा आहेत। कदाचित याच फेटाळून लावण्यासाठी त्याने अट्टाहास केला होता। आम्हा मित्रांनाही काहीतरी थ्रिल करायची एक भलतीच हौस, म्हणून मग मागचा पुढचा विचार न करता एक रात्र त्या वाड्यात घालवण्याचा निर्णय घेतला। आम्ही 6 ते 7 मित्र। हे काही आमचं पहिलं नाईट आउट नव्हतं, याआधी अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन आलो होतो, त्यामुळे भीती वगैरे हा प्रकार आमच्या लेखी नव्हताच कधी। ठरलेल्या दिवशी मोठी 4-व्हीलर घेऊन पोहोचलो त्या गावात। संध्याकाळ झाली आणि हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली। प्रत्येकाच्या हातात फ्लॅश लाईट, खांद्यावर बॅग असे सगळे घेऊन आम्ही त्या वाड्याजवळ पोहोचलो। तो वाडा बाहेरून खूप आकर्षक दिसत होता। पाहूनच वाटत होतं की जवळपास 200-250 वर्षांपूर्वी तो बांधला गेला असावा किंवा त्याहूनही जुना असावा। बऱ्याच वर्षांपासून पडीक असल्याने संपूर्ण वेलींनी वेढला गेला होता। आम्ही काही वेळ बाहेर थांबून तो संपूर्ण वाडा पाहत उभे होतो। आभाळ दाटून आलं होतं, त्यामुळे दुरून गडगडण्याचा आवाज आला आणि वाटलं की कुठल्याही क्षणी पाऊस सुरू होईल। एक वावटळ उठली होती। त्या वाऱ्यामुळे वाड्याभोवती असलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये एक वेगळी सळसळ ऐकू येऊ लागली। हळूहळू वातावरण गोड बनत चाललं होतं। आम्ही त्या वाड्याचा लाकडी गेट उघडून आत प्रवेश केला, तसे थंडगार वाऱ्याची एक झुळूक अंगाला स्पर्श करून गेली। आम्हा सगळ्यांच्या मनात एक कुतूहल होतं की आजची रात्र कशी जाणार। फ्लॅश लाईट सुरू करून आम्ही त्या वाड्यात प्रवेश केला। एक मोठा लाकडी दरवाजा जो काळाच्या ओघात जीर्ण झाला होता, थोडासा आत सरकवून आम्ही सगळे त्या वाड्यात शिरलो। आतली हवा एक वेगळेच वातावरण निर्माण करत होती। अंगाला त्रास होईल इतकी बोचरी थंडी जाणवू लागली। असं वाटू लागलं की कोणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे। प्रवेश केलेल्या पहिल्या खोलीत सगळं सामान झाकून ठेवलं होतं, ज्यावर खूप धूळ साचली होती। वाड्याच्या भल्या मोठ्या भिंतींवर बहुतेक तिथल्या पूर्वजांची चित्रे लावली होती। त्यांचे डोळे पाहिले आणि असे भासू लागले की याच त्या नजरा ज्यामुळे आपल्याला वाटतंय की आपल्यावर कोणीतरी सतत नजर ठेवून आहे। त्या फोटोमधल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असले तरीही ते साधे सुधे वाटत नव्हते। ते आम्हाला, खास करून मला, खूप अस्वस्थ करू लागले। माझ्या एका मित्राने फ्लॅश लाईट मारून एका धुळीने झाकलेल्या फर्निचरवरचे कापड बाजूला केले। तसे आम्ही प्रत्येक सामान उघडून पाहू लागलो की कुठे काय ठेवले आहे। जसजसे आम्ही आत जात होतो, एक एक सामान फर्निचर पाहत होतो, तसतसे आतील वातावरण बदलत जात होते। क्षणाक्षणाला थंडीचा जोर वाढत चालला होता।
अगदी शरीर गोठवून टाकणारी थंडी. तितक्यात एका मित्राने हाक मारली आणि इशारा करून एक लाकडी दरवाजा दाखवला. त्याकडे बघून वाटलं की हा मार्ग नक्कीच तळघरात जात असावा, कारण तो दरवाजा खालच्या बाजूला होता. हा आमचा तोच मित्र होता ज्याने आम्हाला हा वाडा आणि नाईट आउट बद्दल सुचवले होते. एक एक क्षणासाठी वाटून गेले की हा काहीतरी लपवतोय आमच्यापासून, पण त्यावेळी काही विचारणे मला योग्य वाटले नाही. आम्ही सगळ्या गोष्टी तशाच सोडून थेट त्या तळघरात जायला निघालो. सगळ्यांच्या मनात बरेच कुतूहल होते. दगडी पायऱ्यांवरून उतरत आम्ही त्या तळघरात येऊन पोहोचलो. तिथे अडगळीच्या सामानात नजर गेली ती एका डायरीवर, कारण ती डायरी खूप विचित्र भासत होती. जीर्ण झालेली पाने, साचलेली धूळ आणि त्यावर असलेले ते चिन्ह. याआधी मी असे चिन्ह कधीही पाहिले नव्हते. तो एक मित्र लगेच धावत गेला आणि डायरीच्या बाजूला बॅग ठेवून आतून एक फडका काढला. हळूवारपणे डायरी पुसू लागला. मला पुन्हा जाणवले की हा नक्की काहीतरी लपवतोय. त्याला जणू या डायरीची माहिती असावी किंवा याबद्दल त्याने आधीच माहिती काढली असावी. आम्ही त्याच्या जवळ गेलो तसे त्याने डायरी उघडली. त्यात वेगळ्याच भाषेत काहीतरी लिहिलं होतं आणि आश्चर्य म्हणजे माझ्या त्या मित्राला ती भाषा अवगत होती. तो ती वाचू लागला आणि त्याचा अर्थही आम्हाला सांगू लागला. ती डायरी एका बाईची होती जी शतकानुशतके या हवेलीत राहिली, कारण तिचे नाव, जन्म, मृत्यू आणि बरेच काही त्यात लिहिले होते. आता माणसाचे आयुमान जरी 60 ते 80 असले तरी तिच्या बाबतीत हे सगळंच वेगळं होतं. त्या मित्राने पहिली काही पानं वाचली आणि आम्हाला बऱ्याच भयानक गोष्टी कळल्या. तिच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आणि तिच्या आत्म्याला याच वाड्यात राहण्यासाठी एखाद्या पिशाच्याची मदत कशी घ्यायची, त्या पिशाच्याला किती आणि कसे बळी द्यायचे, या सगळ्यांचे गूढ विधी त्यात नमूद केले होते. आम्ही सगळेच घाबरलो आणि त्याला सांगू लागलो की तू आम्हाला नक्की कुठे घेऊन आला आहेस, हा सगळा प्रकार काय आहे, तुला ही भाषा कशी वाचता येते. त्यावर तो म्हणाला की काही नाही होत, मला पुढे वाचू द्या, यात काय लिहिलंय. मित्राने पुढे वाचायला सुरुवात केली तेव्हा कळले की तिच्या अपेक्षा किती भयंकर आणि द्वेषपूर्ण आहेत. ज्या पद्धतीने तो सगळं वाचून आम्हाला अर्थ सांगत होता, असं वाटत होतं की तो एखादा मनोरुग्ण झालाय. त्या डायरीबद्दलची त्याची ती आतुरता आम्हाला वेगळीच वाटत होती. आम्ही त्याला अडवू लागलो आणि सांगू लागलो की झाले तेवढे बस झाले, बंद करते डायरी, आम्हाला पुढे काहीच ऐकायचे नाहीये. पण तो मात्र थांबायचे नाव घेत नव्हता. आम्हाला पुसटशी कल्पनाही नव्हती की तो हे सगळे कशासाठी करतोय. या सगळ्याबद्दल त्याला फक्त कुतूहल आहे की अजून काही. पण त्याची प्रचिती आम्हाला काही वेळातच आली. तो वाचत असताना अचानक एके क्षणी सगळं काही शांत झालं आणि एक गुरगुरणारा आवाज कानावर पडला. आम्ही सगळे जागी स्तब्ध झालो. हा कसला आवाज आहे, एकाने प्रश्न केला, पण त्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पुन्हा तसाच आवाज आला आणि यावेळेस त्याची प्रखरता जास्तच जाणवली. मी झटकन त्या आवाजाच्या दिशेने फ्लॅश लाईट मारला आणि आमचे उरले सुरले अवसानही गळून पडले. एखाद्या घोरपडीसारखी तीक्ष्ण नख असलेले काहीतरी बाजूच्या भिंतीवर चिकटले होते. मी घाबरतच फ्लॅश लाईट हळूहळू करत चेहऱ्यावर नेला आणि ते किळसवाणे आणि तितकेच भयान दृश्य आमच्या नजरेस पडले. पांढरी फट्टक त्वचा, विस्फारलेला जबडा ज्यातून लाळीसारखा चिकट द्रव ओघळत खाली पडत होता आणि त्या जबड्यातून येणारा तो गुरगुरण्याचा आवाज, ते एक पिशाच होत. असं वाटत होत की ते पिशाच कोणत्याही क्षणी आमच्यावर झेप घेईल. आम्ही सगळेच एक एक पाऊल मागे टाकत तळघरातून बाहेर पडायला त्या जिन्याकडे जाऊ लागलो. पण तितक्या त्या पिशाच्याने त्या डायरीवर झेप घेतली. बाजूला उभा तो मित्र जणू मागच्या भिंतीवर फेकला गेला.
आता मात्र सगळे जीवाच्या आकांताने धावत सुटले आणि पटापट्या तळघराच्या दगडी जिन्यावरून वर पळत आले. तो आमचा मित्र मागे होता, पण अगदी वेळेत तो वर धावत आला आणि त्यानेच तळघराचा तो दरवाजा जोरात बंद केला. आम्ही सगळेच मागे सरकलो आणि काही क्षण उलटत नाहीत तितक्यात तो दरवाजा जोरजोरात धडधडू लागला. बघता बघता तो आवाज बाजूच्या भिंतीमधून येऊ लागला आणि आम्हा सगळ्यांची चांगलीच तंतरली. माझं काळीज भीतीने धडधडत होत. आम्ही त्या मित्राला खूप बोलू लागलो आणि तिथून कसे बसे बाहेर पडलो. घडलेला प्रकार इतका भयंकर होता की कोणाला काही सुचत नव्हतं. आम्ही थेट फोर व्हीलर मध्ये जाऊन बसलो आणि तिथून जायला निघालो. सहज म्हणून मी मागे वळून पाहिलं तर तिथे एक बाई सदृश आकृती उभी दिसली, जी आम्हाला जाताना एकटक पाहत होती. आम्ही तर थोडक्यात या भयानक प्रकारातून बाहेर पडलो, पण तो वाडा आजही त्याच्या राक्षसी अस्तित्वासह अनेक गुपितं घेऊन उभा आहे, आपल्या पुढील भक्ष्याची वाट पाहत. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com भेट द्यायला विसरू नका.